नारायण राणे यांची पत्रकार परिषद सुरू आहे, आपण थेट जाऊया त्या ठिकाणी। कोल्हापूरमध्ये आज सायंकाळी 6 वाजता होऊ घातलेली आहे। या सभेसाठी मी आलेलो असून हा नवीन पक्ष स्थापन का करावा लागला याबद्दलची भूमिका मी या सभेमध्ये जाहीर करणार आहे। आमच्या पक्षाची घटना या घटनेबद्दलही उल्लेख आम्ही त्या जाहीर सभेमध्ये करणार आहोत। मी काँग्रेस सोडली का सोडली, आमदारकीचा राजीनामा दिला तो का दिला याचंही स्पष्टीकरण होईल। पण त्याचबरोबर माझ्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या आमदारकीच्या पदाची निवडणूक ज्या जाहीर झाली तेव्हा राज्यातील भाजप सोडून अन्य 3 पक्ष काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी राणे उभे राहिले तर आम्ही तिघ एकत्र येणार असं पत्रकार परिषदेतून जाहीर सभेतून एकत्र बैठकी घेऊन सांगत होते। या सर्व प्रश्नांना किंवा त्यांच्या टीकेला मी जाहीर सभेतून उत्तर देणार आहे। कोल्हापूरमध्ये पहिली सभा होत आहे, कोल्हापूर ही ऐतिहासिक भूमी तर आहे पण अंबादेवीचं पवित्र अशी भूमी या भूमीतूनच आणि शाहू महाराजांच्या भूमी ताराराणींची भूमी या भूमीत पहिली आपण सभा घ्यावी आणि पक्षाच्या कामाला सुरुवात करावी या स्तुत्य हेतूने ही सभा इथे घेऊन आम्ही पक्षाची सुरुवात करत आहोत। कोणतीही शुभ गोष्ट सुरू करायची असल्यास कोल्हापूरमध्ये केल्यास त्याला यश मिळतं असं म्हणतात, जसं देवी यश देणार आहे, आशीर्वाद देणार आहे, त्याचप्रमाणे इथले पत्रकारही देतील अशी अपेक्षा ठेवतो आणि आपल्याला काही प्रश्न विचारायचं तर विचारू शकतो। काय हो यानंतर औरंगाबाद तारकाची आता कोल्हापूर, सांगली, सातारा, त्यानंतर मराठवाडा, त्यानंतर विदर्भ, खान्देश आणि परत पुणे। नाही बघा, सुरुवात करायच्या अगोदर संपर्क शोधायचा का आपण सुरुवात करून कोण येत आहेत पाहिजे, कोणी आले तर घ्यावं असं काय माझा पक्ष स्थापनेचा उद्देश नाहीये। गेल्या अनेक वर्ष मी राजकारणात आहे, राजकारणात जो अनुभवलेला जे काय प्रकार आहेत आणि पुढारी ज्या प्रकारचे असतात सगळ्यांनाच घेतलं तर माझा पक्ष आणि अन्य पक्षामध्ये फरक काय, आणि म्हणून जे लोक येतील त्यांची चर्चा मसलत करून मी घेईन। पण बरेच कोल्हापूर काक्या महाराष्ट्रातून फोन येत आहेत, महाराष्ट्रातून पक्ष द्यायला इच्छुक लोक आहेत। मला खरंच एवढं समाधान आहे की अख्ख्या महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून लोक सामील होऊ पाहतायत आणि सभा मागतायत।
शिवसेनेचे 10 पैकी 6 आहेत ते पुढच्या वेळेला 0 करायचे आहेत, पण त्याचबरोबर ते 6 पराभूत व्हावे असे नाही, ते अन्य ठिकाणी जाऊन निवडून यावे, ते अन्य ठिकाणी त्याचा तर्क तुम्ही करावा। त्याला नारायण राणेचं पक्ष अपवाद असे प्रश्न अगोदर उत्तर होऊ शकत ना। का द्यावं याला कारण असं आहे, या पक्षाचा अध्यक्ष जो आहे म्हणजे मी, माझी कार्यपद्धत सामाजिक विधायक विकासात्मक सर्व, मी केलेलं विधानसभेतलं काम, मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री चालवलेलं प्रशासन, हे सगळ्या लोकांनी पाहिलंय। त्या लोकांना कसा नेता पाहिजे, लोकांचे काम करणारा, लोकांना न्याय मिळवून देणारा, शब्द दिलेला शब्द पाळणारा, आणि तसा नेत्याचा प्रत्यय महाराष्ट्रात मला घडवायचा असल्यामुळे लोक माझ्याकडे येतील, आकर्षित होतील नेतृत्व पाहून। आता माझा भाजपला बळकट करायचं असेल तर मी भाजपमध्ये गेलो असतो ना। नाही घेतलं नाही, आता ते तुम्ही चौकशी करा, नारायण राणे सारख्या व्यक्तीला घेणार नाही का घेणार नाही, सगळ्याच पक्षातून मागणी होती, त्यामुळे बळकट करता। मी एनडीए मध्ये घेतलंय, एनडीए मध्ये गेलेलो आहे, प्रवेश आहे, त्यामुळे भाजपला पाठिंबा किंवा त्यांच्या सरकारला पाठिंबा माझा असणारच आहे, मी एनडीए मध्ये आहे। नाना पटोलेंना मी अनेक वर्ष ओळखतो, नाना पटोले कर्जमाफीचा प्रश्न किंवा कर्जमाफी जाहीर व्हायच्या अगोदरपासून भाजपवर नाराज आहे, त्याच्या अगोदरही त्यांनी डायरेक्ट पंतप्रधानापासून सगळ्यांवर टीका केलेली होती, त्याच वेळेला त्यांचे पाय दुसरीकडे पडत होते हे सगळ्यांनीच ओळखलेलं होतं, त्यामुळे त्यांनी कुठे जावं काय सोडावं आणि धरावं तर माझ्या पक्षाशी काही संबंध नाही किंवा आजच्या दौऱ्याचा आणि सभेचा काही संबंध नाही, त्यांचं राजकारण वेगळ्या विषयासाठी आहे, त्यांची नाराजीही वेगळ्या विषयासाठी आहे, तो प्रश्न नाही। मी राज्यामध्ये एक नवीन पक्षाची आवश्यकता होती, ती उणीव भरून काढण्यासाठी मी पक्ष काढलेला आहे, त्यामुळे तो पक्ष कोण कुठे गेल्यापेक्षा आज मी नवीन पक्षाला पणगळून महाराष्ट्राला एक वेगळी दिशा पाहू देऊ पाहतो। सॉरी कोणाची? कोल्हापूरमधील अनेक जण भेटले, मी कोल्हापूरमध्ये आल्यानंतर राजकीय विषयासाठीच नाही पण एक मित्र म्हणून, राजकारणाच्या पलीकडे काही नाती म्हणून अनेक वर्ष भेटताय, तसे आजही भेटले, अनेक जण आले। काँग्रेसच्या आहेत, शिवसेनेच्या आहेत, राष्ट्रवादीच्या आहेत, अनेक पक्षाच्या आहेत। मत फुटणार होती ते भविष्य मी पहिलंच सांगतो, मी उभा राहिलो असतो तरी फुटले असती, त्यात शिवसेना भर झाली असती, या दोन पक्षाची तर फुटणारच होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आणि त्या शिवसेनेची मला 25% मिळाली असती, म्हणून उद्धव ठाकरे पळाले। काँग्रेस पक्षामध्ये
करण्याचा तुमच्या डायनॅमिक शब्दाला आक्षेप आहे, शोधायला लागेल व्याख्या. तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मला आत्मविश्वास आहे आणि आता पण राजकारण मी आत्मविश्वासावर केलं. निवडणुकीच्या अगोदर 6 महिने मी सांगेन, आज सांगणार. मी कोल्हापुरात ज्योतिष पण शोधायला आलो, ज्योतिष त्यांना विचार एवढ्या अगोदर सांगायचं. माझं मी समजतो कोल्हापूर माझा बालेकिल्ला आहे. मी जाईन तो की जिल्हा माझा बालेकिल्ला आहे. तुम्ही चला माझ्यावर, गडचिरोली चला, चंद्रपूर चला, जालना चला का कुठेही चला, याच्यापेक्षा तुम्ही विदर्भ मराठवाड्यात जाल तर आज जी गर्दी होईल त्याच्या 2-4 पटीने विदर्भ मराठवाड्यात होईल, एवढी आपली लोकप्रियता आहे. असं कोण म्हणालं, कोण म्हणलं सगळे ती त्याला राजकारण कळतं काय? उद्धव ठाकरेला सगळेचे सगळे येतील असं बोलायला काय? आता कोला स्टेजवर आला, ओ माझ्या वाघानो, अरे जंगलात गेलास का वाघानो म्हणायला? काय कुठे शब्द कुठे करतो, 6 10 येतील, कोणाचं सांगताय काय? अहो आता ज्याची टीका जी चालली आहे ना, पंतप्रधानावर टीका, मुख्यमंत्री टीका, नशीब अमेरिकन अध्यक्षावर करत नाही, ती पण सुरू करेल. हो तरी लढवणार, लोकसभा विधानसभाही लढवणार. नाही नाही निकष नाही, हा निकष मानत नाही. इथे सभामुळे अमुक जागा जिंकणार असं मला कोणी विचारलं नाही. बाबा तुमची लोकप्रियतेमध्ये यांचा जो प्रश्न होता त्याबद्दल मी सांगितलं, विदर्भ मराठवाड्यात पण लोक येतात, मात तिथे निवडून किती येतील असं मी काय म्हणालो नाही. त्यामुळे मला विदर्भात मराठवाडा एवढेच येतील मी नाही, मी सांगितलं तुम्हाला 19 निवडणुकीच्या अगोदर 6 महिने अगोदर मी अंदाज देईन. मी पण 50 वर्ष काढली हो राजकारणात. तुम्ही सहमत नाही, प्रशासकीय अनुभव आहे, मग जरा फोन करा ना. नाही उत्तर झालं नाही, बरोबर आहे. हे बघा त्या पक्षाचा प्रश्न आहे, हा माझा कसा प्रश्न असू शकतो? आता नाही कमिटमेंट पाळल्या नाही असं नाही, दोघांच्याही कमिटमेंट होत्या, माझ्याही आणि त्यांच्याही होत्या. गिव आणि टेकची भूमिका आहे. आता गिवची बाजू जर असेल देण्याची तर त्याला कालावधी आहे ना. पक्ष तसं कधी कधी वाढत वय पाहत मला वाटत, पण योग्य वेळ यावी लागते ना, यावी ती वेळ आता आली आणि म्हणून निर्णय घ्यावा लागतो. कदाचित नियतीला वाटत असेल की आता हा पक्ष यावा निवडणुकीच्या 2 वर्ष अगोदर, म्हणून असू शकेल. नाही ते मी विचारलं नाही, मी कोण येणार मला माहित नाही, पण येतील त्यांना घे योग्य व्यक्ती असल्यास. ते विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी येतील. नारायणांची दोन्ही मुलं भिन्न विचारसरणीचे नसतील. ते काही लोक नेते बोलतायत, अजून एक मुलगा इकडे आहे, काही टेक्निकल गोष्टी असतात, कायदेशीर असतात, काही सिनियर नेत्यांना पण ते अवगत नाहीये. काँग्रेस
सॉरी परत वा पक्ष प्रश्न आवडता नाहीये पण मला कळत नाही काय म्हणू तुम्हाला अहो आज यायला परत निवडणुका होतील तिकडे आवश्यकता आहे का दोन वर्षासाठी दुसरं आज पक्षात सोडून आल्यास नुकसान त्याचं का मी करू तो तरुण आहे पहिलीच निवडणूक आहे 33 वर्षाचा आहे आणि 33 वर्षाचा असताना आमदार म्हणून आज विधिमंडळ विधानसभेत सगळ्या आमदारांमध्ये पुढे आहे कामकाजामध्ये अशा वेळेला त्याचं नुकसान करायचं का काँग्रेस बद्दल बोलणार नाही असं म्हणालो नाही वरिष्ठ नेते सोनिया गांधी आणि यांच्यावर वैयक्तिक कुठली नाही पॉलिसी म्हणजे नेते आहेत ते एकदा दुकान उडून बसल्यावर मालकाबद्दल माल चुक हे असेल तर बोलायचं नाही म्हणजे काय हे काय याला काय अर्थ आहे मी कोणाला सोडलं नाही असं म्हणा ना हा मी मान्य करतो ना नाही ना सभेतच सांगेन एवढा मधला वेळ द्यायचा नाही कोणाला विकास म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर विकास त्याबद्दल मी मानतो की परेड इन्कम आज शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढायचं असेल तर त्यांच्या पिकांना योग्य दर द्यायला पाहिजे शेती विभाग बळकट करायला पाहिजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं तरच त्यांचं दरडोई उत्पन्न वाढेल तरच GDP मध्ये भर पडेल त्यामुळे एका बाजूला ॲग्रिकल्चर इन्कम वाढवणं दुसऱ्या बाजूला इंडस्ट्रीलाही बंद इंडस्ट्री लघु आणि मध्यम आहे ती चालू करणं बेकारी कमी व्हायचं असेल तर इंडस्ट्रीवर जोर देऊन इंडस्ट्रीला प्रोत्साहन देणं आज आवश्यकता आहे तुमच्या कोल्हापूरच्या इंडस्ट्रीकडे MIDCकडे ढुंकूनही पाहत नाही 6-6 आमदार शिवसेनेचे आहेत एक तरी त्यांचा प्रश्न सोडवला का मला सांगा MIDC तुमची जी आहे कोल्हापूरची त्यामुळे एक महागाईचा प्रश्न एक डेव्हलपमेंट म्हणजे विकासाचा प्रश्न आणि सामाजिक विषमता आहे ती दूर करण्याचा प्रयत्न कशामध्ये मोर्चामध्ये असं म्हणून उद्योगमंत्री म्हणतात मग उद्योगमंत्री राज्याचे मला ती जबाबदारी मी यशस्वी पार पाडलेली आहे विजेचे दर कमी करायला कमी करून दाखवले एकूण एक मराठा आरक्षण मी निर्णय दिला केंद्र राज्यातलं धोरण मी धोरण ठरवलं कुठलं पेंडिंग नाही ठेवलं त्यामुळे जे जनतेवरचा विश्वास जो आहे ना तो मी सार्थकी ठरवणार मराठा समाजाचा कुठल्याही मॅचचा निर्णय अगोदर सांगितला उत्सुकता राहते का सांगा मला ती ठेवा ना थोडा वेळ हा मध्ये आपला एक चाव होऊन जाऊ दे मग धरणा धरणा
जनतेला जर एखाद्या गोष्टी त्रास होत असेल, पोषक नसेल, तर आम्ही जनतेबरोबर असू. सरकारवर जनता नाराजही असेल तर आम्ही जनतेबरोबर राहू, त्यासाठी वाटेल ते आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी करू. धोरण असतं जनतेसाठी, ते जर पोषक नसेल तर आम्ही कोणाचं सरकार जरी असलं तरी त्यांच्यावर राहणार नाही. काय कशाला राहायला सत्तेत का राहिला मला कळत नाही. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत का नाही विचारत? एखादा पसंत नसले माणूस त्याच्यावर दोस्ती करतो का? डिवोर्स का घेतो माणूस? तसं का घेत नाही तो? काहीतरी काय माणसाला थोडं तरी पाहिजे ना. किती वेळा बोलायचं तो शब्द सत्तेत मला हे नाही ते नाही, बरं राहतो का आपण? आणि बरं टीका करायची. हा एक घ्यायचं त्याला म्हणा, पण ते घेणार नाही उद्धव, दुकान बंद होईल ना. कारण नाना पटवल्याने पटलं नाही म्हणून राजीनामा दिला. ह्याला न पटता पण 3 वर्ष काढली ना, नाक घासत घासत आता नाकच राहिलं नाही उद्धव ठाकरे. बरोबर, मी धनगर समाजाच्या आरक्षण द्यावं या मताचा आहे. आणि माझ्याच वेळेला मी अल्पसंख्याकांना पण दिलं होतं, त्यामुळे या अधिवेशनाचे या आरक्षणाचे मुद्दे मी उचलून धरीन. बस झालं ना आजच्या पुरतं. इथे मी बोललो, इथे भाषण करणार आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.